देशातल्या कोणत्याही राज्यातील एखाद्या खेडेगावात असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पत्र पोहोचवण्याची गरज असू देत किंवा ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन जेवणाची ऑर्डर असू देत, ते सगळं आपल्या दारासमोर पोहोचण्याचं खरं श्रेय जातं ते पिनकोडला. तर याच पिनकोडचा इतिहास, त्याला अंमलात आणण्याची कारणं, त्या आकड्यांचे अर्थ आणि आणखी बऱ्याच गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. भारतीय टपाल खात्यानं 15 ऑगस्ट 1972 रोजी पत्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून पिनकोड म्हणजेच पोस्टल इंडेक्स नंबर कोड ही पद्धत अंमलात आणली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी या पिनकोडची 50 साजरी करण्यात आली. एकेकाळी टपाल खात्याचे कार्य सुलभ आणि अधिक वेगानं होण्यासाठी सुरू केलेली ही पद्धत आज इंटरनेट आणि गुगल मॅप सारखे अपडेटेड तंत्रज्ञान असतानाही तितकीच गरजेची ठरते. पिनकोड नामक या 6 आकड्या तुम्ही कुठल्या राज्यात राहता, तुम्ही ज्या शहरात राहता ते कुठल्या राज्यात आहे, तुमच्या भागाच्या अगदी जवळचे टपाल खाते कोणते, ही सगळी माहिती दडलेली असते. पिनकोडचे जनक कोण? संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या पिनकोड पद्धतीचा शोध लावला. ते टपाल खात्यात कार्यरत असताना 1972 या पद्धतीचा प्रत्यक्ष सेवेत वापर करण्यात आला होता. पिनकोडचे जनक म्हणून नावाजलेले वेलणकर यांनी भारत सरकारच्या संचार खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. पिनकोडची गरज काय? टपाल खात्यात सुरुवातीला पत्रांवर लिहिलेले पत्ते वाचून त्यांची विभागवार वर्गवारी केली जात होती. मात्र अनेकदा शहरांची, परिसरांची किंवा एखाद्या व्यक्तीची नावं सारखीच असली की ही वर्गवारी करताना गोंधळ उडायचा. त्यातही विविध भाषेतील पत्र टपाल खात्याकडे येत असल्याने ती वाचून शहराचा, राज्याचा पत्ता शोधणं अवघड काम होतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी पिनकोड पद्धत अंमलात आणली. पिनकोड पद्धतीमुळे टपाल खात्याची पत्र निवड प्रक्रिया अधिक वेगानं आणि सोपी झाली. एकीकडे शतकोत्तरी वाटचाल सुरू असलेले टपाल खाते तोट्यात आहे असं सांगत त्याच्या खासगीकरणाचा घात घातला जातोय. देशभरात ठिकठिकाणी टपाल खात्याच्या खासगीकरणाला विरोध होतोय, तर दुसरीकडे ईमेलच्या दुनियेत पत्र ही संकल्पनाच कालबाह्य असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे टपाल सेवेला महत्व कमी दिलं जात आहे. मात्र या टपाल सेवेचे काम जलद गतीनं होण्यासाठी अवलंबण्यात आलेली पिनकोड पद्धत ऑनलाईन खरेदीपासून ते ईमेल पर्यंत सगळीकडेच बहुपयोगी ठरल्याने अजरामर झाले. या आकड्यांचे अर्थ काय? राज्यांचे एकत्रित असे 8 स्वतंत्र विभाग करण्यात आले. प्रत्येक विभागाला एक आकडी क्रमांक देण्यात आला. 9वा विभाग हा सैन्य दलाच्या टपाल सेवेसाठी राखीव करण्यात आला. पिनकोडच्या 6 आकड्यांमध्ये पहिला आकडा हा संबंधित राज्य दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा कोणत्या विभागात मोडतो हे दर्शवतो. दुसरा अंक त्या विभागातील उपविभाग स्पष्ट करतो. तिसऱ्या अंकातून जिल्हा कोणता हे लक्षात येतं. तर शेवटच्या 3 आकड्यातून जिल्ह्यातील शहर, संबंधित परिसर आणि तिथलं जवळचं टपाल खातं हा तपशील स्पष्ट होतो. तर हा होता पिनकोडचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित सर्व माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.